राज्यातल्या अकृषक विद्यापीठांनी निकालासह अंतिम वर्षाची संपूर्ण परीक्षा प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी अशा सूचना राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी आज दिल्या. सर्व विद्यापीठांनी 15 सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू कराव्यात असंही राज्यपालांनी म्हटलं आहे. विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येत्या 15 सप्टेंबरपासून परीक्षा सुरू करून 31 ऑक्टोबरपर्यंत निकालासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेवून 2 दिवसात शासनाला द्यावा, तसंच परीक्षा पद्धतीसंदर्भात विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळांमध्ये परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी असं राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अपर मुख्य सचिव राजीव जलोटा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यावेळी उपस्थित होते.